गाडी रस्त्यावर उभी केल्याच्या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यातून एकाचा निर्घुण खून करण्यात आला तर एक गंभीर जखमी झाला. लोखंडी रॉडने हल्ला करून तब्बल काही अंतरावर फरफटत नेऊन एका इसमाला फेकून देण्यात आले. ही घटना 9 डिसेंबर मंगळवारीच्या रात्री 7:30 सुमारास शहरातील आठवडे बाजार परिसरात घडली. निजामुद्दीन उर्फ देवा निजामुद्दीन देशमुख वय 42 राहणार इस्लामपुरा कडम असे मृतकाचे नाव आहे. तर पवन संजय पचकटे वय 32 राहणार कडम असे जखमीचे नाव असून नंदकिशोर बाबाराव थोरात वय 47 माया नंदकिशोर थोरात वय 45 दोघेही गांधीनगर यवतमाळ असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपी पती पत्नीचे नाव आहे. काल मंगळवार असल्याने कडमचा आठवडी बाजार होता. त्यातच मृतक निजामुद्दीनचा खेडोपाडी गोळ्या बिस्किटचा विकण्याचा व्यवसाय असल्याने तो आठवडी बाजारात गोळ्या बिस्किटचा माल घेण्यासाठी किराणा दुकानात स्वतःची रिक्षा घेऊन आला होता. रिक्षा उभी करून तो बाजूच्या किराणा दुकानात गेला. दरम्यान सायंकाळी 7:30 वेळ असल्याने आठवडी बाजारातील भाजीपाल्याचे दुकान गुंडाळून माया व नंदकिशोर थोरात हे दाम्पत्य त्यांच्या ओमनी वाहन क्रमांक MH 29 R 2457 या वाहनाने यवतमाळ जाण्याकरिता निघाले. मात्र मृतकाची रिक्षा रस्त्यात उभी असल्याने नंदकिशोर थोरात यांनी मृतक निजामुद्दीन यास त्यांची रिक्षा रस्त्याच्या बाजूला घेण्याचे सांगितले. निजामुद्दीनने 2 मिनिट थांबा मी गाडी काढतो असे म्हटले. मात्र याच कारणावरून दोघात खटकी उडाले. याचेच रूपांतर वादात झाल्याने आरोपी मायानंद किशोर थोरात हिने ओमनी या चारचाकी गाडीतून उतरून गाडीत ठेवून असलेला लोखंडी रॉड काढला व निजामुद्दीनच्या डोक्यावर हाणला. यात निजामुद्दीन खाली कोसळला. दरम्यान वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पवन याला सुद्धा रॉड मारून करून तेथून ओमनीने पळ काढला. मात्र गंभीर जखमी अवस्थेतच निजामुद्दीन यांनी ओमनीचा पाठलाग केला. मात्र गाडी थांबवून पती पत्नीने मृतकास गाडीत टाकले व गाडीत टाकून बेदम मारहाण केली. बस स्टँड परिसरात फरफटत आणून बँक ऑफ बरोडा समोर आणून रोडवर गाडीतून फेकून दिले व आरोपी पती पत्नीने तेथून पळ काढला. घटनेनंतर जमलेल्या नागरिकांनी जखमी असलेल्या निजामुद्दीनला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र आज सकाळी 6 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. घटनेनंतर मृतकाचा चुलत भाऊ नजीमुद्दीन करीमुद्दीन देशमुख वय राहणार इस्लामपूर कडम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती पत्नी विरुद्ध कलम 302-324 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास API अभय चौथनकर करीत आहेत.